फिर भी चालू करो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टूल तयार करणे हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत। 2 नंबरचं प्रात्यक्षिक आहे। तर ही एक सध्या मी कच्ची आकृती काढली आहे। मधल्या 3 लाईन मारून घ्यायच्या उभ्या। त्यानंतर साइड से उभ्या 2 रेषा मारायच्या। तर या ठिकाणी कलर भरून घ्यायचा स्टूल मध्ये। तर या ठिकाणी स्टूल मध्ये वरचा जो भाग आहे आपल्याला तर ही भाग आडव्या रेषा मारून घ्यायचा आणि इथे सुद्धा आडव्या रेषा मारून घ्यायच्या। त्यानंतर रेषांच्या मध्ये डिझाइनिंग तयार करायची। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, डिझाइनिंग म्हणजे म्हणजे या ठिकाणी तुम्ही डिझाईनिंग तयार झालेली बघू शकता। तर प्रात्यक्षिक नंबर एक आहे 2 नंबरचे स्टूल तयार करणे। यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं आहे की अपेक्षित कौशल्य, साहित्य, साधने, हत्यारे, दक्षता म्हणजे 3 ते 4 पॉईंट हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। कोणतंही प्रात्यक्षिक बनवण्याच्या अगोदर आपल्याला ही गोष्टी माहिती पाहिजेत। कोणत्या? नंबर 1 अपेक्षित कौशल्य, साहित्य, साधने, हत्यारे, काळजी व दक्षता। तर या ठिकाणी ही 1 नंबरचा स्टूल आहे, 2 नंबरचा स्टूल आहे आणि 3 नंबरचा स्टूल आहे। म्हणजे 3 आकृत्या काढण्याची आवश्यकता का भासली की आपण 3 स्टूल तयार केलेत।
नंबर एक दोन आणि तीन. तर आपण ज्यावेळेस काम करत होता प्रत्यक्षिक त्यावेळेस पहिल्या स्टूल बनवताना अडचणी काय आल्या, दुसऱ्या बनवताना काय आल्या आणि तिसऱ्या काय आल्या. म्हणजे हे तीन आकृती काढण्याचा उद्देश काय आहे की ज्यावेळेस आपण प्रत्यक्षिक बनवताना आपल्या जी अडचणी व समस्या आल्या त्याच्यावर आपण उपाययोजना केल्या त्यामुळे पहिल्या स्टूलपेक्षा दुसरा स्टूल चांगला झाला, त्याच्यापेक्षा तिसरा स्टूल झाला. म्हणजे आपण ज्यावेळेस प्रात्यक्षिक बनवतो त्यावेळेस ज्यावेळेस आपला सराव होतो त्यावेळेस प्रात्यक्षिक अतिशय चांगले होते. म्हणजे जी आय पायपूर आट्या पाडताना आपण प्रात्यक्षिक बनवू, पहिल्यांदा जर आपल्याला अडथळा आला तर दुसऱ्या वेळेस आपण थ्रेडिंग करताना पहिल्यापेक्षा जास्त होतो, कारण सरावाने कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे तयार होते. मग या ठिकाणी स्टूल तयार करण्याच्या अगोदर मी जे तुम्हाला सांगितलं आहे अपेक्षित कौशल्य, यामध्ये काय येणार की स्टूल तयार करण्याच्या अगोदर ह्या स्टूल विषय तुम्हाला थोडीफार तरी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ कसं की आपल्याला मेज मोजमापाविषयी माहिती असणे आवश्यक आहे, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेल्डिंग करावं लागेल ह्या वेल्डिंगविषयी माहिती असणे आवश्यक आहे, त्यानंतर पुढचं अँगल कट करता येणे आवश्यक आहे, पाईप कट करता येणे आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला जी पहिल्या प्रात्यक्षिकमध्ये सांगितलं होतं या ठिकाणी प्लाऊडचं काम आहे समजा, तर मग प्लाऊडने प्लाऊडचं जर काम असेल तर करवताने प्लाऊड कट करता येणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं काय आहे की ज्यावेळेस आपण ही स्टूल तयार करणार आहोत पहिल्यांदा काय येईल साहित्य, त्यानंतर साधने, त्यानंतर हत्यारे, त्यानंतर कृती आणि शेवटला दक्षता. तर एक लक्ष ठेवायचं आहे की स्टूलसाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, आपल्याला एक पाईप लागेल, एक इंची पाईप लागेल, त्यानंतर सनमायका लागेल, प्लाऊड लागेल, खिळे लागतील. खालून जर आपल्याला खिळे जर वापरायचे नसतील तर आपण स्क्रूसुद्धा वापरू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आता मी तुम्हाला थोडं एक चित्र स्वरूपात दाखवतो की मी स्टूल बनवताना अडचणी काय आल्या आणि त्यावर उपाययोजना काय केली. आपल्याकडं स्टूल बनवताना ज्या ठिकाणी आपण वेल्डिंग केलं आहे वेल्डिंगच्या वर एक स्लॅग बर जी येते बर घासण्यासाठी आपल्या म्हणजे आपण त्यावर पर्याय व्यवस्था केली. त्यानंतर पुढचं काय की आपल्याला कटर मशीन उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला पाईप जे आहे ते हाताच्या सहाय्याने हेक्सा फ्रेमच्या सहाय्याने कट करावा लागला होता. म्हणजे ही एक आपण त्याच्यावर उपाययोजना केली होती. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो की ज्यावेळेस आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की विद्यार्थी या चित्रामध्ये काय करत आहे, सनमायका लावलेला प्लाऊड कट करत आहे. तर या ठिकाणी बघू शकतो की म्हणजे या प्लाऊडला आपण काय केलं होता, सनमायका आधी चुटकून घेतलेला होता, म्हणजे आपण एक एक्स्ट्रामध्ये प्लाऊड होता त्यावेळेस सनमायका लावला होता. तर योग्य मापामध्ये काय करत आहे, प्लाऊड सनमायका लावलेला असल्यामुळेच पहिल्यांदाच व्यवस्थितरित्या कट करत आहे या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढे काय आहे, या ठिकाणी बघू शकता की वेल्डिंग करत आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वेल्डिंग चालू आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, ज्यावेळेस आपण ही प्लाऊड या प्लाऊडला आपण स्क्रू लावणार आहेत खालच्या बाजूने, म्हणजे हे स्टूल तयार झाल्यानंतर हे प्लाऊडला आपण फिट करणार आहे. तर हे विद्यार्थी बघू शकता तुम्ही की काय करत आहे, स्क्रूनं पहिल्यांदा स्क्रू डायरेक्ट आतमध्ये जाणार नाही म्हणून काय करत आहे, पहिल्यांदा टॉर्चर ज्या प्रकारे मारतो आपण त्यावेळी एक मार्किंग करत आहे, पंचिंग ज्या प्रकारे करतो त्यामुळे ते त्या ठिकाणी काय करत आहे, मार्किंग करत आहे. त्यानंतर पुढचं काय आहे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कलरिंग करत आहे, स्टूल ज्यावेळेस तयार केला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कलरिंग चालू आहे. ही तयार झालेला स्टूल तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस तयार झालेला स्टूल आहे त्यावेळेस अतिशय सुंदर व आकर्षक दिसत आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तीन स्टूल तयार केलेले आहेत, तुम्ही चित्राच्या साहाय्याने सुद्धा बघू शकता की एक समान तीन स्टूल आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस आपले
सर ही पाहणी करत होते स्टूल तयार केल्यानंतर मुख्याध्यापक सर ही। तर या ठिकाणी तुम्ही काय आता लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला ही स्टूल तयार करण्याची ज्यावेळेस तुम्हाला ही स्टूल तयार करण्यासाठी दिला जाईल प्रात्यक्षिक मध्ये त्यावेळेस तुम्हाला हे किंवा कुणाला जर ही स्टूल बनवायचा असेल जोपर्यंत तुम्हाला ही मापं समजणार नाहीत डायमेन्शन तोपर्यंत ही स्टूल बनवता येणार नाही। म्हणजे थोडक्यात काय की जर समजा आता या ठिकाणी मी डायमेन्शन दिलं नाही म्हणजे जर मी समजा या ठिकाणी जर डायमेन्शन दिलं सर्व मापे या ठिकाणी पहिल्यांदा मी पहिल्या टेबलमध्ये कसे वापरले होते की सेंटीमीटरमध्ये मापं मोजले वापरली होती या ठिकाणी मी टोटल डायमेन्शन कशामध्ये वापरणार आहे इंचामध्ये। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आता जर समजा असं दिलं आणि या ठिकाणी जर मी म्हणलो 21 इंच म्हणजे स्टूलची लांबी किती आहे पायांची 21 इंच या ठिकाणी तुम्हाला डायमेन्शन भेटलं त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही पाईप किंवा अँगल वापरू शकतो मग ही लांबी किती आहे ही लांबी आहे 11 इंच मग या ठिकाणी तुम्ही बघू शकतो की ही झाले किती इंच 21 इंच ही झालं 11 इंच म्हणजे दोन्हीच्या मधला गॅप किती ही 11 इंच। आता पुढचा एक प्रश्न का उपस्थित होतो की वरची साईज काय आहे तर वरची साईज आहे समजा एक पहिल्यांदा प्लाऊडची साईज ही चौकोन घ्यायची आहे की आपल्याला प्लाऊड किती बाय कितीचा घ्यायचा आहे 12 इंच 12 × 12 करून टाकायचं म्हणजे आपल्याला 12 इंचाचा प्लाऊड घ्यायचा आहे म्हणजे ही 1 फुटाचा प्लाऊड आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे की आता तुम्हाला पहिल्यांदा मी काय सांगितलं आहे ही स्टूलची लांबी सांगितली आहे त्यानंतर ही मधला भाग जे दोन्ही पायाच्या मधील अंतर आहे ही सुद्धा सांगितलं 11 इंच। आता तुम्हाला अडचण काय येईल या की ही स्टूल जी आहे ज्यावेळेस तुम्ही एक अशी चौकोनी फ्रेम तयार करून या ठिकाणी आणि चार पाय उभे करणार तुम्ही असे बरोबर मग ही पायामध्ये जी क्रॉस अंतर दिसत आहे हे क्रॉस अंतर या ठिकाणी त्याचं पुढे समजा हे डायमेन्शन दाखवले नाहीत हे प्लाऊडचं माप वेगळं आणि जी चौकोनी फ्रेम आहे ही जी पाय जी आतमध्ये बसणार आहे त्या फ्रेमचं माप किती आहे 10 इंच घ्यायचं या ठिकाणी 10 इंच घ्यायचं या ठिकाणी 10 इंच म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजण्यासाठी केले 10 × 10 केलं तरी समजते परंतु ही लांबी किती या 10 इंच म्हणजे चारही बाजू तुम्हाला 10 10 इंच आहेत। आता पुढची अडचण काय आहे ज्यावेळेस तुम्ही ही 10 10 इंच घ्याल त्यावेळेस तुम्हाला ही पाय जे आहेत हे क्रॉस करताना अडचण येणार त्यामुळे ही ज्यावेळेस तुम्ही भाग 11 इंचाचा कट करताल त्यामुळे या ठिकाणून तुम्ही ज्यावेळेस पायवरी करताल त्यावेळेस 11 इंच अंतर ऑटोमॅटिक ही कट केल्यामुळं जरी शिल्लक माप झालं तरी तुम्ही काय करणार 11 इंच असल्यामुळे या ठिकाणी जर पाय टेकला तर दुसरा पाय सुद्धा या ठिकाणी टेकणार का मन मध्ये फक्त 11 इंच जागा आहे त्यामुळे ऑटोमॅटिक या ठिकाणी टेकल्यामुळं दुसरा 11 इंच अंतर ला इथं साईडला ऑटोमॅटिक ही पाय टेकल। तर या ठिकाणी तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा पहिल्यांदा कृतीमध्ये पहिल्यांदा काय येईल की तुम्ही सुरुवात कुठून करता आता एक अजून एक लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक प्रात्यक्षिकची कृती उपलब्ध नाही हे एक लक्षात ठेवा का म्हण की जर समजा तुम्हाला जर एखादं दिलं बेंच बनवा टेबल बनवा स्टूल बनवा किंवा पट्टी बनवा योग्य मापामध्ये पट्टी तयार करा म्हणजे थोडक्यात सांगायचं उद्देश काय आहे की प्रत्येक प्रात्यक्षिकची कृती उपलब्ध नाही त्यामुळे आपण जशी प्रोसेस करतो तशी लिहिणं आवश्यक आहे हे एक लक्षात ठेवा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टूलची सुद्धा कृती पुस्तकामध्ये उपलब्ध नाही म्हणजे आपण जी प्रोसेस करतो आता चप्पल स्टँड असेल समजा चप्पल स्टँडची सुद्धा कृती उपलब्ध नाही म्हणजे आपण जी प्रोसेस करतो ती प्रोसेस लिहिणं आवश्यक आहे। त्यानंतर प्लाऊडवर मार्किंग केल्यानंतर पुढचा भाग आहे की करवताच्या साहाय्याने प्लाऊड योग्य मापामध्ये कट करून घेतला त्यानंतर पुन्हा काय केलं
स्टूल साठी लागणारे लागणाऱ्या लांबीचे पाय योग्य मापामध्ये कट केले समजा या ठिकाणी, त्यात महत्त्वाचं आहे। तर धन्यवाद।